प्रद्युम्न कांबळेच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करून त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. पुण्यामध्ये मातंग समाजातील प्रद्युम्न कांबळे यांची प्रेम प्रकरणातून निर्घृणपणे हत्या करण्यात आली, मात्र अद्यापही चौकशी करून आरोपींवर कारवाई करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते पृथ्वीराज मोरे यांनी बुधवारी अर्धनग्न आंदोलन करत सोलापुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं मोरे यांना ताब्यात घेण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तेव्हा तेव्हा या दलितांवर अन्याय अत्याचार वाढतच गेलेले आहेत. अजित पवारांना पुण्यामध्ये फिरायला वेळ आहे, पण एक मागासवर्गीय मुलगा, मातंग समाजातील मुलगा, त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घ्यायला त्यांना वेळ भेटत नाहीये. आधी पण पूर्वी देखील आम्हाला मातंग समाजामधील लोकांना किल्ल्यांनी, वाड्यांनी, विहिरींनी जिवंत काढलं जात होतं, आणि आज देखील आमच्या सोबत कुत्र्या मांजरांसारखं सुलू केलं जात आहे, कुत्र्या मांजरांसारखं आम्हाला फाडलं जात आहे. तर या गोष्टीचा निषेध व्यक्त करत आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमामधून आमच्या प्रदेश अध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे, युवकचे अध्यक्ष सोहदादा लोंढे यांच्या आदेशानुसार अजित पवार यांचा पुतळा जाळून आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. आणि यापुढे जरी दलित समाजावर अन्याय झाला किंवा मातंग समाजावर अन्याय झाला तर ही आमची आक्रमक भूमिका कायमस्वरूपी राहील.